छोटा बच्चा नाचुंदा को बेटा डिंचाक 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 अरे वाह 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 ए बच्चा नेटवर्क छोड़ नेटवर्क छोड़ नेटवर्क छोड़ ए बाय बाय कर बाबा ला बाय बाय कर बाय बाय अरे वाह वाह बाय बाय तू कर ए डिंचाक डिंचाक डी ए डिंचाक डिंचाक डी ए डिंचाक सीसी ऑफिसर कस्टमर केअर ऑफिसर अरे बोलतो आई हे बघ माझी पार्टीची साल्ट निघाली आई ऍक्च्युअली काय माहिती चल मादर नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजोग कशा आहात तुम्ही तर मित्रांनो आजचा टॉपिक खूप गंभीर आहे गंभीर म्हणजे जसं मी जॉब सोडायचा निर्णय घेतलाय म्हणजे जॉब सोडून दुसरा जॉब करायचा नाही तर तुम्हाला असं वाटत की जॉब सोडला म्हणजे झाला आठवण्यासारखा बसला घरी आपला इंस्टाग्राम रील्स यूट्यूबच्या भरोशावरती तर तसा हिसाब नाही आहे तुम्हाला मी आज सांगणार आहे की मी जॉब का सोडणार आहे पण त्याआधी अरे तुम्हाला काय एनर्जी चालू असते यार छोट्या बच्च्याची खरंच बोल काय आलं बोल बोल काय आलं हाय कर बाबू हाय मित्र तुम्हाला माहिती असेल असं बोलताना बाबू मध्ये करतो बोल काय बोल काय तुला बोलायचं आहे काय इम्पॉर्टंट गोष्ट आहे इम्पॉर्टंट गोष्ट मला करायची आहे कारण की ह्या व्हिडिओ मधून खूप काही गोष्टी कळणार आहेत लोकांना फॅमिली मेंबरला अच्छा छोटी बच्ची हो क्या समज नाही आती तर मित्रांनो हसत हसत राहणार आहे खाली फुकट तर तोपर्यंत मी आपला विषय घेतो लवकरच आणि आई बघा इथे बसली आहे एकदम आई वाट बघते की कधी संजोग कॅमेरा येऊन खाली येतो आणि कधी आई बोलते सगळ्या गोष्टी तर आई काय बोलते नमस्कार तर मित्रांनो आईने तर कायदेशीर नमस्कार केलाय पण मी मोबाईल असा हातामध्ये घेऊन थांबू नाही शकत म्हणून मी हा मोबाईल जरा खाली ठेवतो तोपर्यंत विश्रांती घ्या तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू ह्या गोष्टीपासून कारण की तुमचा भाऊ जॉब का सोडतोय अचानक भयानक मध्ये आणि का 10 वर्ष एवढी 12 वर्ष 2010 लागलो होतो कामाला 25 मेला आणि 12 वर्षानंतर तुमचा भाऊ जॉब का सोडतोय फेमस झाला म्हणून का यूट्यूबवर एवढे सबस्क्रायबर आहेत म्हणून का रील्सवरती व्हिडिओ बनवतो म्हणून तर असा काहीच विचार करू नका कारण की लॉकडाऊनमध्येच आपण व्हिडिओ बनवतोय लॉकडाऊनपासून आणि त्यापासूनच आपण फेमस आहोत म्हणजे तुमचं प्रेम आहे तुम्ही आम्हाला ओळखता जर एवढंच जर आम्हाला असतं तर मी तेव्हा जॉब सोडला असता एवढा टाइम वाट बघत बसलो नसतो एवढा टाइम जॉब करायची तर तुमचा भाऊ जॉब का सोडतोय त्याच्या अगोदर एक छोटासा तुम्हाला मी इंट्रो देतो माझा इंट्रो म्हणजे फ्लॅशबॅक मध्ये जातो थोडासा 2004 10वी दिली 10वीच्या नंतर मग मी 11वी 12वी 2 वर्ष नाईट कॉलेजमध्ये होतो मुंबई सेंट्रलला नंतर मी एक छोट्या मोठ्या म्हणजे दवाखान्यामध्ये एक कंपाऊंडरचा जॉब करत होतो मी काय काय कंपाऊंडरचा जॉब करत ते छोटा मोठा कम्प्युटरचा जॉब करत होता कम्प्युटर नाही कंपाऊंडर म्हणजे गोळ्या बिळ्या देतात ते काम करायचा तो तर मी जेव्हा 10वी पास झालो तसं डायरेक्ट आईने मला पाठवलं मामांकडे मग मी त्याला भावाकडे पाठवला कि बाबा जा तिकडं मिस्टर पण जरा माझे घ्यायचे 3 पोरी होत्या माझ्या मग पोरगावाला मी जातो मामाकडे मी जा तिथं जरी तुझं भलं होईल मी काय बोलतो आई हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत तू तिथे राहायची पप्पा घ्यायचे हे सगळं तुझ्या चॅनल वरती टाक हे सगळं आई असंच पाहिजे चॅनल आहे डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघा कारण की आई सगळी स्टोरी सांगणार आहे की का आम्ही एवढा मुंबईमध्ये सोन्यासारखा घर सोडून आम्ही इथे विरार मध्ये आलो विरार पण आम्हाला चांगलाच आहे सोन्यापेक्षा भारी झालंय हे तुम्हाला व्हिडिओ मध्येच कळेल ह्या लोकांच्या प्रतिभाच्या आणि आईच्या कारण की प्रतिभा आईला विचारत असते की ओ आई का तुम्ही मुंबई सोडून इकडे आलात काय आलात तर ह्या लोक लोक सांगणार आहे ह्यांच्या चॅनलवरती की काय मुंबई सोडून विरारमध्ये आले तर चला मी सांगतो तुम्हाला कारण की तुमचा भाऊ जेव्हा 11वीला नाईट कॉलेजमध्ये होता 12वीला नाईट कॉलेजमध्ये होता तेव्हा तुमचा भाऊ सकाळचा जायचा जॉबला कंपाऊंडरचं जॉब केलंय मी पहिला डॉक्टरकडे आणि 350 रुपये मिळायचे मला तेव्हा 350-400 रुपये मिळायचे त्याच्यानंतर मग थोडं कुठेतरी वाटलं की हे लोक जोगेश्वरीला आले राहायला आई मुंबईवरून आता तुम्ही म्हणाल हे काय विरारला जोगेश्वरी हे सगळं ह्याच्या चॅनलवर मिळेल मी एक तुम्हाला शॉर्टकट सांगतो जोगेश्वरीला आले आई बोलली अरे इथे काय करतोय आता मामांकडे चल ये आता खूप झालं तर मला सवय झाली होती तिथे घाटकोपरची राहायला घाटकोपरला राहायची जरा सवय झाली नाही बोलायची चल चल नाही बोलतो मी मामाकडेच राहणार तिथे आईला कोणीतरी सांगितलं अहो एक जॉब आहे चांगला मुलाला करणार का आई बोलली ठीक आहे ना करेल ना माझा मुलगा तर मी जोगेश्वरीला गेलो जोगेश्वरीला या लोकांनी मला जॉब बघितला टेम्पो मधून बिस्किटचे पुढे उचलून दुकानामध्ये द्यायचे होते
तर मी म्हटलं ठीक आहे ना, बिस्किटचा पुडा किती टाइम लागतो घ्यायचा आणि द्यायचा आपला. हो बरोबर आहे. जेव्हा मी साडे झाला सकाळी 10:30 जोगेश्वरीवर निघालो, टेम्पो मध्ये बसलो, पाठीमागे हे मोठे मोठे बॉक्स होते बिस्किटांचे, आणि ते बिस्किटांचे बॉक्स म्हणजे बिस्किट नव्हती द्यायची होती, पूर्ण बॉक्सचे बॉक्स. तेव्हा एक बॉक्स नाही, असे 1, 2, 3, 4 असे थर लावायचे. आणि कसं गल्ली गुच्चीतून टेम्पो जात नाही, मग तो टेम्पो राहायचा आराच्या पाराला उभा, आणि आम्हाला तिथून असे बॉक्स घेऊन 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 त्या तिकडे. आणि आपल्याला काय जॉबचा एक्सपिरियन्स नव्हतं, नुकतंच 11वी करून 11वी 12वी करून लगेच डायरेक्ट जॉबमध्ये घुसलो त्या लाईनमध्ये. आणि सकाळी 10 गेलो मी आणि संध्याकाळी 5 मी जेवायला लागलो. म्हणजे विचार करा किती काम करून घेतलं त्या लोकांनी माझ्याकडून. आणि तिकडचे जे कामगार होते टेम्पो मधले ते बोलतात कितना पडा है, मी बोललो 12वी 5 आहे. तर त्यांच्यामध्ये 3-4 जणांमध्ये चर्चा झाली, अरे 12वी पडावर हे काम कर रे. तर मित्रांनो काय करणार, कामच नव्हतं आपल्याकडे काय, आणि आपली परिस्थिती तशी होती एकदम बिकट, त्याच्यामुळे मला कुठला पण जॉब करायचंच होतं. तो ते एवढे मोठे मोठे बॉक्स घेऊन संध्याकाळी घरी आला तो आणि बोलतो आई हे बघ माझी पाठीची साल्ट निघाली आई. ऍक्च्युली काय माहितीये जॉब करायला काय नाही, आता मी असं उचलत होतो ना तर मला असं वाटत होतं ते पडेल आता आणि कोणतरी आपल्याला शिव्या घालेल त्या दुकानवाल्यामधून. म्हणून ती थोडीशी भीती होती. आणि तेव्हा तुमच्या भावाची पोरगा गेला आणि एवढं, आणि तेव्हा तुमच्या भावाची पर्सनॅलिटी एकदम डीम होती. डीम फोटो दाखवल तुम्हाला? फोटो मी तुम्हाला दाखवतो. मग नंतर तो जॉब करून घरी बसलो. घरी बसल्यानंतर अजून एक तुमच्यासारखा एक व्यक्ती आला आणि बोलला संजोग भाऊ हा जॉब करणार का? म्हणलं कोणता? तर चल तुला ऑफिसरचा जॉब आहे. आता तुम्हाला आता 12वी क्रॉस करून झाल्यावर सुजल एवढा मी, म्हणजे सुजल तर आता चला 10वी आहे पण समजा 2 वर्षानंतरचा मी. तर जॉबला मला अरे चल तुला ऑफिसर सीसी ऑफिसर, त्याच्याला आपल्याला सीसी ऑफिसर काय ते कळत नव्हतं. मी आपला गेलो घाबरत घाबरत, म्हणलो बघू काय, कुठल्या तरी कान्याकोपच्यामध्ये अंधेरी जोगेश्वरी साईडला गेलो. तिथे बघितलं सीसी ऑफिसरची मला पोस्ट मिळाली. आता ती पोस्ट काय होती मी तुम्हाला सांगतो. घरोघरी जायचं होतं आणि वॉटर प्युरिफायर असतं ना ते काय बोलतात त्याला ॲक्वागार्डची मशीन वगैरे, तर आपल्याला त्यांना विचारायचं असतं की सर तुमच्याकडे कोणता फिल्टर आहे, ॲक्वागार्ड मशीन आहे, तर ती मशीन आहे तुमच्याकडे तर त्याचं तुम्ही ते ॲग्रीमेंट केलं का, काय बोलतात त्याला वेगळंच काहीतरी बोलतात, सर्व्हिसिंग केली आहे का? तर आमची 3 सर्व्हिसिंग फ्री आहे, आम्ही तुम्हाला देऊ सर्व्हिसिंग, तुमची संपली असेल तर एक्सपायर्ड आहे. सगळं दुनियादारी विचारायचं. तर काय काय भोले लोक असेल त्यांना काय माहीत नसायचं. आपला AMC पाहिजे म्हणून आपण त्यांच्याकडे जायचो. सर आमचं तिकडे कॅम्प लागलाय तर तुम्ही फ्री सर्व्हिस हे करू शकता, हे सगळ्या गोष्टी करायचो. ऍक्च्युली लिगली नव्हतं ते कोणाच्या पण बिल्डिंगमध्ये घुसून जायचं, आणि पॉश सोसायटीमध्ये जायचं होतं. आम्ही ते सिक्युरिटी लोकांना येडा बनवून असं इथून तिथून जायचो. आणि एकदा असा सीन झाला की मी दरवाजा ठोकला, थांबा तुम्हाला दाखवतो, दरवाजा ठोकला, तिथून एक लंबा चौडा माणसाने दरवाजा खोलला, मला विचारलं क्या हुआ? म्हणलं सर मी ये कंपनी से आया हूँ, आपके घर में ॲक्वागार्ड मशीन आहे. तो डायरेक्ट मला बोलला चल मादरपट. आता तुम्ही समजून जावा काय शिवी दिली असेल त्याने. आणि त्याच्या घरी कुत्रा होता, तो कुत्रा माझ्या अंगावर सोडला आणि डायरेक्ट आणि बरं पहिलाच माळा होता तो, म्हणून मी सब खाली आणि तो मला शिव्याच घालत होता. चालेल लोक तुम लोक आता इथं डिस्टर्ब करणे, ये वो दुनियादारी करणे. फटाफट खाली उतर, कुत्रा पण माझ्या बरोबर पडबड उतरला. मी गेलो डायरेक्ट गेट लावला, कुत्रा तिकडे पॅक, मी गेटच्या बाहेर. आणि मी तसा उद्यापासून विचार केला मी हा पण जॉब करणार नाही, तेव्हा मी एवढा होतो. हे बघा हा तुमचा भाऊ आहे स्ट्रॉंग संजोग, इथे माझी सीसी ऑफिसर कस्टमर केअर ऑफिसर, ठीक आहे ना. आणि हा जॉबला कधी लागलेलो मी 2007 31 डिसेंबर 2007, ठीक आहे ना. तर हा ID माझ्याकडे अजून आहे कारण की मी आठवण म्हणून या सगळ्या गोष्टी ठेवलेल्या आहेत. त्याच्यानंतर मग तुमचा भाऊ थोडा नर्वस झाला ह्या सगळ्या गोष्टीसाठी, बोलतो अरे जॉब नाही काय करणार. मग तुमच्या भाऊने एक डिसिजन घेतला. तुमचा भाऊ ॲक्च्युली 12वी फेल झाला होता कारण की आपल्याला काय कळतच नव्हतं, ते अकाउंट वगैरे कधी क्लास पण लावला नव्हता आणि 12वी फेल झाला. तसं तुमचा भाऊ ITI जेव्हा जॉईन केलं तेव्हा ITI मधले एक आपला मित्र आहे विजय शिंदे, तर त्याचे भाऊ वगैरे पोलीसमध्ये होते. तर तो विजय शिंदे ITI करून पोलीस कॅम्पला जायचा प्रॅक्टिससाठी पोलीस भरतीच्या. तर तो बोलला अरे संजोग तुझी एवढी चांगली पर्सनॅलिटी, पर्सनॅलिटी नव्हती फक्त हाईट होती लंबा पापड, तर तू पोलीसमध्ये भरती हो. मी बोला अरे भाई यार मी 12वी फेल आहे. तो बोलतो 12वी पास कर कशी पण, नाहीतर मग प्रॉब्लेम होईल असं. 12वी पास तर मी केली, ठीक आहे ना, पण 12वी पास करता करता तो माझा मित्र पोलीस पण झाला आणि आता त्याला 7-8 वर्ष पण झाले, 8-9 वर्ष झाले पोलीस होऊन.
विजय शिंदे नाव आहे त्याचं, विजय शिंदे, आणि आपला खास मित्र आहे तो. पण तुमच्या भावाने असं नाही की ट्राय नाही केली पोलीस भरतीसाठी. या बघा हा पूर्ण एवढा मोठा हा बंच आहे, अर्धे तर मी फाडून फेकलेत. पण मी ना असं तुम्हाला म्हणजे असं मला असं वाटायचं की मला हे कधी ना कधी आहे ना कोणाला तरी दाखवायचं आहे की बाबा मी एवढे म्हणजे एवढ्या वेळेला भरती दिली आहे. मला माहिती तुमच्याकडे पण या सगळ्या गोष्टी असतीलच, असतील किंवा नसतील, पण तुम्ही पण या सगळ्या गोष्टी केल्या असतील. हे बघा हे मी ना ऑनलाईन सगळे फॉर्म भरायचो पोलीस भरतीचे, हे रेल्वे भरती, हे सगळे प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका हे सगळं मी फॉर्म भरायचो. हे बघा महाराष्ट्र राज्य पोलीस भरती हे सगळं मी म्हणजे असे खूप सारे आहेत माझ्याकडे. हे एवढा पूर्ण बंच आहे, अर्धे तर मी फाडून टाकलेत. आणि त्याची तर लई इच्छा होती पोलीसमध्ये जायची, भरपूर त्याची इच्छा होती. तर मित्रांनो हे बघा हे स्टाफ सिलेक्शन हे सगळ्या गोष्टी हे सगळे मी फॉर्म वगैरे भरले होते. आणि तेव्हा असा हिसाब होता की एन्वलप नी पाठवायचा होता, ऑनलाईन नव्हता तेव्हा. तर हे ऑनलाईन जे एवढे सगळे एन्वलप आहेत ना, हे का मी आता तुम्हाला दाखवायला नाही आणलेत. ऍक्च्युली हे तेव्हाचे आहेत, मला वाटतं 7-8 वर्ष पहिल्याचे एन्वलप आहे. आणि मी सगळं लिहून ठेवायचो, जसा फॉर्म भरला ना मी तर ह्याच्यावर लिहायचो की मी हा फॉर्म भरला. आणि ह्याच्यामध्ये ते फॉर्मचं हे असायचं, त्याच्यामध्ये आहे का नाही माहिती नाही ना, मी बघतो. हे बघा म्हणजे हे ठेवलेलं आणि फॉर्म भरून पाठवायचो. हे बघा एक KDMC वगैरे हे सगळे असे खूप सारे मी फॉर्म भरले त्याच्यावरती. आणि प्रत्येक ह्याच्यावरती मी लिहून ठेवलंय की मी हा फॉर्म भरलाय, तो फॉर्म भरलाय. हे बघा मीरा भाईंदर महानगरपालिका पोलीस भरती BSF आणि या सगळ्या भरतीला मी जाऊन पण आलोय. काही काही भरतीला ग्राहक संरक्षण विभाग, रेल्वे मुंबई, किती फॉर्म भरले, ITBP वगैरे. याचा फुलफॉर्म मला तेव्हाच कळला जेव्हा मी फॉर्म भरले, इंडो टिबेटन बॉर्डर पोलीस असा याचा फुलफॉर्म आहे. आणि इथे कांदिवलीला गेलो होतो, हे शिपाई पदासाठी भरला होता फॉर्म, हे CISF सेंट्रल इंडस्ट्रीयल सिक्युरिटी फोर्स. म्हणजे या सगळ्या गोष्टी एवढे एन्वलप आहेत ना माझ्या, ह्याच्यापेक्षा जास्त आहेत. पण मी बोललो ना हे कधीतरी मला म्हणजे असं आठवण म्हणून ठेवता येईल फ्युचरमध्ये कोणाला तरी दाखवायला. आणि आज तुमच्यापर्यंत पेश आलो ह्या सगळ्या गोष्टी. खूप ट्राय केली तुमच्या भावाने पोलीस भरतीसाठी, पण एक गोष्ट आहे पोलीस भरतीसाठी मेहनत करायला लागते, ती मेहनत पण तुमच्या भावाने केली. फक्त एवढंच की घरात बसला पाहिजे माणूस, म्हणजे काम धंदा करून जर तू ग्राउंडमध्ये आपण मेहनत करतो ना, तो सगळा डिस्टर्ब असतो, सगळं लक्ष कामामध्ये असतं आणि आपण फक्त नावाला ती भरती देतो. तर मी असे मला वाटतं 7-8 वर्ष मी असे भरतीमध्ये घालवलेत. पण मी जॉबला लागलेलो प्रायव्हेट कंपनीमध्ये, त्याच्यानंतर मग 12वी जशी झाली तसं मी एका मला वाटतं फालुदाचा काउंटर होता, शाही दरबार, RCT मॉल माहिती असेल घाटकोपरला. हे बघा हा तेव्हाचा माझा ID आहे, RCT मॉलचा आयडेंटिटी कार्ड आहे हा. आणि तेव्हा मी नाईटला जॉबला जायचो आणि डेला आईस्क्रीम वगैरे विकायचो. आईस्क्रीम माहिती ना ते फालुदा बिलुदा बनवतात, आईस्क्रीम पण एकदम कडक, म्हणजे चांगल्या शॉपमध्ये होतो मी. तर या सगळ्या हे सगळे कामधंदे करून बसलोय मी. आणि तुम्हाला असं वाटत सरळ संजोग भाऊ आता इंस्टाग्रामवर फेमस आहे म्हणून जॉब सोडतोय, अजून ऐकायचं आहे तुम्हाला खूप काही. हा व्लॉग इथे मोठा होतोय म्हणून मला थोडा थोडा पार्ट मध्ये व्हिडिओ बनवायचा आहे. आणि मला हे जे मी जॉब केलेत हे मी थोड्या थोड्या कालावधीसाठी केले, कारण की हे सगळा एक्सपिरियन्स आला मला या गोष्टीचा की हे लिगली नाही आहे, आपण कोणाच्या पण दरवाजा ठकठक करतो, ठीक आहे ना. तर ते सगळं मला जमलं नाही करायला, त्याच्यामुळे मग अखेरमध्ये मी घाटकोपरला असताना पप्पांचा मला फोन आला आणि बोलले इथे भरती आहे, तिथे जा लवकर. आता कुठे भरती होती, कशाप्रकारे मी गेलो, कशाप्रकारे जॉईन झालो आणि कशाप्रकारे 12 वर्ष ह्या जॉबमध्ये मी राहिलो आणि का आता हा 12 वर्षानंतर जॉब सोडतोय हे तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये नक्की कळेल. आणि मुंबईवरून आम्ही विरारला का आलो तुम्हाला ह्या चॅनलवर मिळेल, आई आणि प्रतिभाच्या असंच पाहिजे चॅनलचं नाव आहे. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतोय, तुम्ही बघून घ्या एकदा. तुम्ही आमचे फॅमिली मेंबर आहात म्हणून या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगूशी वाटतात म्हणून मी सांगतोय, तुमच्याजवळ शेअर करतोय. अजून खूप काही गोष्टी आहेत, कसे मी कशाच एका जागेवर राहून आपलीच माणसं आपल्यालाच खाली पाडायचा प्रयत्न करतात. आपल्या ऑफिसमध्ये पण कामामध्ये पण कुठेही जा तुम्ही, सिनियर कसे त्रास देतात कसे नाही, ह्या सगळ्या गोष्टीचा खुलासा माझ्या व्हिडिओमधून तुम्हाला हळूहळू कळेलच. पण अजून त्याला खूप टाईम आहे त्या गोष्टीला, कारण की मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगणार आहे, डायरेक्ट असंच कोणाबद्दल सांगणार नाही. आणि आपल्याला एवढा हक्क पण नाही की कोणाबद्दल काहीतरी सांगायचं आहे. मी माझ्याबद्दलच सांगणार आहे की किंवा मला जॉब पहिलाच सोडायचा होता की आता सोडून मी चांगलं काम करतोय का वाईट काम करतोय, सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओच्या थ्रू कळणार आहे. तर तुम्ही पण जॉबला जात असाल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, ह्याच्या पुढचे व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की तुमच्या इथे पण असंच होतं का जिथे माझ्या इथे झालं होतं, ठीक आहे ना. तर जॉब सोडायचा निर्णय तर मी घेतलेलाच आहे आणि 100% घेणार आहे.
घेणार म्हणजे घेतलाय 100%. हे तर तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये कळेल तुमचा भाऊ आता कुठे जॉबला लागलाय की लागणार आहे. तोपर्यंत घ्या काळजी, तुम्ही तुमच्या परिवाराची, आम्ही पण काळजी घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.